हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी एफ औरंगाबाद पोलीस भरती दोन हजार सतरा या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणीवर नऊ प्रश्न विचारण्यात आले होते त्या नऊ प्रश्नांची उत्तरं अतिशय व्यवस्थित स्पष्टीकरणासह पाहणार आहोत आणि या पेपरवर याआधी मी सामान्यांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मराठी व्याकरणाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा तिसरा बुद्धिमत्ता चाचणीचा व्हिडिओ आहे आंतरगणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा आंतरगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला घरपोचची पुस्तकं मिळून जातील आणि या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे प्रश्न आले ते सर्वच्या सर्व प्रश्न विठ्ठल जोशी सरांच्या बुद्धिमत्ताचा या आहेत तर पहिला प्रश्न आहे सिंह घोडा उंट जिराब या प्राण्यांची पंचवीस चित्रे याच क्रमाने लावल्यास तेराव्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल आता या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का सर्वात आधी एकूण किती प्राणी आहेत ते मोजायचं तर एक दोन तीन चार प्राणी आहेत आता एकूण किती चित्र आहेत पंचवीस मग एकूण चित्राला एकूण प्राण्याने भाग द्यायचा मग पंचवीस भाजीले चार जर केलं तर चार सख चोवीस बाकी एक येते मग आता बाकी एक आलेली आपली बरोबर आहे मग जेवढी बाकी येईल ना त्या क्रमांकाचं चित्र आपलं उत्तर असतं मग बाकी एक आली तर पहिल्या क्रमांकावर कोणता आहे सिंह आहे म्हणून इथं पंचवीसाव्या क्रमांकावर सुद्धा कोणता येणार आहे सिंह येणार आहे कारण बाकी जेवढी येईल त्या क्रमांकाचा प्राणी आपलं उत्तर असतो त्याच म्हणजे एक नंबरचं उत्तर आहे सिंह आर्याच्या रांगेत पुढून दहावा व मारून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले असेल आता या ठिकाणी पहा आर्याचा रांगेत पुढून दहावा व मारून सातवा मग मा पुढचा क्रमांक आधीत मागचा क्रमांक वजा एक असा तो फॉर्म्युला आहे मग दहा आधी सात सतरा सतरामधून एक गेला राहिले सोळा तर दोन नंबरचं उत्तर आहे सोळा एकूण मुलं आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एका बागेत अनुक्रमे आंबा फनस पपई चिकू पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास चौतीसाव्या स्थानी कोणते झाडे परत आपण पहिला जो प्रश्न पाहिला त्या स्वरूपाचाच आहे एकूण किती आहेत झाडे पहा एक दोन तीन चार पाच मग या चौतीसला ला पाचने भाग द्या चौतीस भागीले पाच केलं तर पाच सठ तीस बाकी किती येते तर बाकी चार येते मग जेवढी बाकी येईल त्या क्रमांकाचं आपलं उत्तर आहे मग चौथ्या क्रमांकावर कोणतं आहे तर एक दोन तीन चौथ्या क्रमांकावर चिकू आहे म्हणून चौतीस चौतीसाव्या क्रमांकावर कोणतं फळ आहे चिकू आहे पण पर्यायामध्ये चिकू नाहीच आहे म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे निकिताचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला सोमवारी झाला तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल आता एकोणीसशे नव्वद हे सामान्य वर्ष आहे आणि पहिला वाढदिवस हा दहा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी येणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव हे सुद्धा सामान्य वर्षेच आहे मग फक्त एका दिवसानी पुढे जावं लागेल सोमवारपासून जर एक दिवस पुढे गेलो तर उत्तर येणार आहे मंगळवार एक नंबरचं उत्तर आहे मंगळवार त्यानंतरचा प्रश्न आहे सात एप्रिलला गुरुवार आहे तर पंधरा ऑगस्टला कोणता वार आहे किंवा वार कोणता आता या ठिकाणी पहा एक नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जर महिना अठ्ठावीस दिवसांचा असेल तर फक्त शून्य दिवसांनी पुढे जावं लागतं महिना एकोणतीस दिवसांचा असेल तर एका दिवसांनी पुढे जावं लागतं महिना तीस दिवसांचा असेल तर दोन दिवसांनी पुढे जावं लागतं आणि महिना एकतीस दिवसांचा असेल तर तीन दिवसांनी पुढे जावं लागतं मग आता या ठिकाणी पा सात एप म्हणजे एप्रिलमधून ऑगस्टमध्ये जायचं आहे एप्रिल हा महिना तीस दिवसांचा आहे मग एप्रिलमधून मेमध्ये जाताना आपल्याला दोन दिवस पुढे जावं लागेल मे हा महिना एकतीस दिवसांचा आहे मग मेमधून जूनमध्ये जाताना तीन दिवस पुढे जावं लागेल जून हा महिना तीस दिवसांचा आहे जून मधून जुलैमध्ये जाताना दोन दिवस पुढे जावं लागेल आणि जुलै महिना एकतीस दिवसांचा आहे मग मद जुलैमधून ऑर्गस्टमध्ये जाताना परत तीन दिवस पुढे जावं लागेल मग आता एकूण किती दिवस झाले तीनन दोन पाच हे तीनन दोन पाच पाचन पाच दहा दिवस झालेत सात दिवसानंतर परत तोच दिवस असतो मग दहाला जर सातने भाग दिला तर बाकी तीन येते म्हणजे दिलेल्या दिवसापासून जर तीन दिवस पुढे गेलो तर आपल्याला सात ऑगस्टचा दिवस सापडणार आहे मग गुरुवारपासून तीन दिवस पुढे गेलो तर शुक्रवार शनिवार रविवार सात ऑगस्टला रविवार येणार आहे आता सात दिवसानंतर परत तोच दिवस असतो मग सात आधी सात केलं तर चौदा म्हणजे चौदा ऑगस्टला सुद्धा कोण आलेला आहे रविवारच आलेला आहे मग चौदा ऑगस्टला रविवार आहे म्हणून पंधरा ऑगस्टला कोण येणार आहे सोमवार येणार आहे तर दोन नंबरचं उत्तर आहे सोमवार खालीलपैकी बरोबर तारीख कोणती तर या ठिकाणी पहा एकतीस चार एकोणीशे शहाण्णव आता एप्रिल महिन्यामध्ये एकतीस दिवस नसतातच म्हणजे हे चुकीचं आहे एकतीस नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा एकतीस दिवस नसतात तीस दिवसच असतात एकोणतीस दोन एकोणीसशे दोन आता एकोणीसशे दोन हे सामान्य वर्ष आहे लीप वर्ष नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख येणार नाही म्हणजे हे चुकीचं आहे पण एकोणीसशे ब्याण्णव हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो म्हणून चार नंबरचं उत्तर आहे एकोणतीस दोन एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख बरोबर आहे राजेंद्रच्या शाळेला पाच मेपासून सुट्टी लागली व बारा जूनला त्याची शाळा सुरू झाली तर त्याला किती दिवस सुट्टी मिळाली आता पाच मेपासून सुट्टी लागली म्हणजे एक दोन तीन चार हे जे मे महिन्याचे चार, चार, चार दिवस आहे त्या चार दिवसांमध्ये शाळा झालेली आहे मे महिना एकूण एकतीस दिवसांचा आहे त्या एकतीस दिवसांपैकी फक्त चारच दिवस शाळा झाली मग एकतीसमधून चार गेले तर राहिले सत्तावीस म्हणजे मे महिन्यात सत्तावीस दिवस सुट्टी होती आणि बारा जूनला शाळा सुरू होणार आहे म्हणजे एक जूनपासून अठरा जूनपर्यंत सुट्टी होती म्हणजे जून महिन्याचे अठरा दिवस मग सत्तावीस आधी अठरा जर आपण केलं तर सात एक आठ दोन एक तीन म्हणजे किती झालेले अडतीस दिवस दोन नंबरचं उत्तर आहे अडतीस हे त्याचं उत्तर आहे आणि आता शेवटचा प्रश्न की सप्टेंबर सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते प्रश्न परत एकदा वाचतो आठ सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते आता या ठिकाणी एक नियम लक्षात ठेवा जर महिना म्हणजे फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असेल तर एक फेब्रुवारी या दिवशी येणारा एकच दिवस त्या महिन्यात पाच वेळा येतो जर महिना तीस दिवसांचा असेल तर एक तारीख आणि दोन तारीख या दोन तारखांचे दोन दिवस त्या संपूर्ण महिन्यात पाच वेळा येतात आणि जर महिना एकतीस दिवसांचा असेल तर एक तारीख दोन तारीख व तीन तारीख या तीन तारखांचे तीन, तीन दिवस त्या संपूर्ण महिन्यात पाच वेळा येतात आणि फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा असेल तर सर्व दिवस प्रत्येकी चार वेळा येतात पाच वेळा एकही दिवस येत नाही असा तो नियम आहे मग आता सप्टेंबर हा जो महिना आहे हा तीस दिवसांचा आहे आणि आठ सप्टेंबरला बुधवार आहे म्हणून एट सप्टेंबरला सुद्धा बुधवारच येतो कारण आठ मधून जर सात मायनस केले तर एक येतं आणि सात दिवसांपूर्वी तोच दिवस असतो म्हणजे एट सप्टेंबरला सुद्धा बुधवारच आला मग आता एट सप्टेंबरला बुधवार आहे म्हणजे दोन सप्टेंबरला गुरुवार आहे आणि सप्टेंबर महिना तीस दिवसांचा आहे म्हणून एक तारखेचा आणि दोन तारखेचा दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार त्या संपूर्ण महिन्यामध्ये पाच वेळा आले होते तर दोन नंबरचं उत्तर आहे बुधवार आणि गुरुवार अजून एक शेवटचा प्रश्न आहे याच स्वरूपाचा तोही आपण घेऊ तर प्रश्न असा आहे चार मार्चला शुक्रवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील आता मी आत्ताच नियम सांगितला आहे की महिना एकतीस दिवसांचा असेल तर एक दोन आणि तीन या तीन तारखांचे दिवस पाच वेळा येतात मग मार्च महिना हा एकतीस दिवसांचा आहे आणि चार मार्चला शुक्रवार आहे म्हणून तीन मार्चला गुरुवार येईल Dakar, दोन मार्चला बुधवार येईल आणि एक मार्चला मंगळवार येईल म्हणजे गुरुवार बुधवार बुधवार आणि मंगळवार हे तीन दिवस पाच वेळा येतील पण असा ऑप्शनच नाही आहे कोणता इथं सोमवार आणि मंगळवार दिले हे येणार नाही बुधवार गुरुवार रविवार दिले हे पण येणार नाही शुक्रवार सोमवार रविवार हेही येणार नाही ये। म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही कारण गुरुवार बुधवार आणि मंगळवार हे तीन दिवस त्या चार मार्चला पाच वेळा येतील तो या में ले 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 में तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न पाहिलेले आहेत आता गणिताचे प्रश्न राहिलेले आहेत आणि ते चाळीस प्रश्न आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच